रत्नागिरीमधल्या दापोलीमध्ये कुणबी मराठा कोकणातील पहिली नोंद आढळून आलेली आहे। शासनाच्या आदेशानुसार रत्नागिरीमधल्या सगळ्याच तहसीलदार कार्यालयात कुणबी मराठा जात नोंद शोध मोहीम सुरू आहे। दापोलीत कांगवाई गावातल्या महसुली जन्ममृत्यू नोंद दप्तरात 1965 गंगाराम सखाराम घाग यांची कुणबी मराठा अशी नोंद आढळलेली आहे। तसंच पोफलवणे गावातील दौलत धोंडू मोरे यांची कुणबी मराठा अशी नोंद आढळलेली आहे। कालपासून आमच्याकडे तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये आपण मराठा नोंदीबाबत शोध सुरू केलेला आहे। कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा ज्या नोंदी आहेत त्या आम्ही शोधतो आहे। आणि काल आमच्या तहसीलच्या रेकॉर्डमध्ये जो 14 नंबरचा उतारा असतो जन्ममृत्यू रजिस्टर, त्याच्यामध्ये आम्हाला 2 नोंदी आढळून आलेल्या आहेत। तर ह्या नोंदी आम्ही समितीपुढे ठेवू आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये निर्णय घेतला जाईल। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्यापासून वागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांची रामायण कथा सुरू होणार आहे। केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराडांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। मराठवाड्यात पहिल्यांदाच हा दरबार भरणार असल्यामुळे भव्य कार्यक्रमाची तयारी केली जाते आहे। याच संदर्भात भागवत कराड यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। माझ्यासोबत केंद्रीय अर्थराज्यमंत्री आहेत भागवत कराड जी। सर, मला वाटतं की हा मराठवाड्यातला पहिला दरबार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये परमपूज्य धीरेंद्र शास्त्रीजी यांच्या रामायण कथा व दरबारचं आयोजन